इट वॉज एक्सलेंट, खूप चांगला अनुभव होता आणि बँगलोरमध्ये हा उपक्रम होतो आहे हे बघून खूप आनंद झाला. आजचं नाटक पूर्ण कार्यक्रम अतिशय सुंदर झाला. मेटिक्युलस प्लॅनिंग, एक्झिक्युशन, सगळ्यांचं आदरपूर्वक वेलकम आणि सगळी व्यवस्था अतिशय उत्तम. बिग फॅन ऑफ मुक्ता बर्वे, सो तिच्यासाठी मी स्पेशल आले. पण चार चौघी जणींचं काम मस्त होतं, खूपच आवडलं आणि खूप टचिंग होतं. इथलं नाटक शक्यतो सोडत नाही, पण हे नाटकाने खरंच आनंद दिला. 1991 नाटक होतं, पण त्यांनी कलाकारांचं पण कौतुक आहे आणि मंडळाचं की त्यांनी इथे येऊन ही संधी आम्हाला परत परत दिली. सर्व कलाकारांनी खूपच सुंदर काम केलं, पण जयंत दळवींचं स्पेसिफिक कौतुक की 30-32 वर्षांपूर्वी एवढ्या मॉडर्न टीमबद्दल त्यांनी इतकं सुंदर नाटक केलं जे आजही आपल्याला अपिलिंग वाटतं, त्या सगळ्या टीमचं खूप कौतुक. उत्कृष्ट आणि मित्रमंडळाने नाटक आणल्याच्या खूप खूप धन्यवाद. नाटक इतक्या वर्षांपूर्वी लिहिलं गेलं यावरती कोणाचा विश्वास नाही बसणार. आजही ते तितकंच किंबहुना जास्त रिलेटेबल. आम्ही सगळे आता या वयाचे असताना असं एक्सपोजर मिळणं, असं काम बघायला मिळणं, आय थिंक दॅट इज समथिंग इट्स अ प्रिव्हिलेज. थँक यू सो मच की हे बँगलोरमध्ये आणलं, कारण मला येत असं बघायला. 5 वर्षांपूर्वी एकदा बघितलं होतं, परत बघितलं. स्टारकास्ट इज सो फॅन्टास्टिक, नवा दृष्टिकोन देणारा अतिशय उत्कृष्ट नाटक म्हणजे चार. मी ऍक्च्युली हे नाटक 95 ला ओरिजिनल स्टारकास्टशी बघितलं होतं अँड आय जस्ट बॉट बॅक द मेमरीज. लाईक 25 इयर्स ऑफ पास्ट, बट द प्रॉब्लेम ऑफ द टाइम इज द सेम. आय नेव्हर फेल्ट लाईक यू सीन अ ओल्ड ड्रामा. एक नवी दृष्टी देणारं नाटक वाटलं. पुरुषांनी कशा प्रकारे विचार करायला पाहिजे आणि स्त्रियांनी किती खंबीर राहायला पाहिजे आणि आपल्या निर्णयाशी कसं ठाम राहायला पाहिजे, कोणत्याही प्रकारचं समाजाला परंपरेला न घाबरता पुढे जायला पाहिजे. जिद्दी नाटक खूप सुंदर राहिलं, खूप छान आहे. आणि मुख्य म्हणजे तुमच्यामुळे आम्हाला हे नागपूरचा अगदी हे लाभ घेता येतो. बेंगलोरला असून सुद्धा म्हणजे सगळं इकडे आपली भाषा असताना सुद्धा मराठी लोकांमुळे आम्हाला खूप छान वाटतं. इथे जे नाटक अप्रतिम होतं. थँक्स टू मित्रमंडळ बेंगलुरू, तुमच्यामुळे आम्हाला एक से एक दर्जेदार नाटकं दरवर्षी वाट बघून, जितकीच आम्ही संक्रांतीच्या तिळगुळाची वाट बघतो तितकंच मित्रमंडळने आणलेल्या नाटकाची आज वाट बघतो. थँक्यू. रोहिणी ताईंच्या आणि सुता बर्वेंच्या अभिनयाबद्दल काही बोलायला नको नेहमी प्रमाणे, आणि इतर सर्व काय चांगली कामं झाली. अतिशय उत्तम आहे. नाटकाच्या आयोजकांबद्दल, संयोजकांबद्दल मला स्तुतीचे चार शब्द बोलावेच वाटतात की कुठेही पहिला मुळीच जागा. थँक्यू.